ऐन गणेशोत्सवामध्ये कर्जत तालुका हादरलाय. कर्जत तालुक्यामध्ये चिकणपाडा गावामध्ये तिहेरी हत्याकांड पुढे आलेलं आहे. पती पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह नाल्यामध्ये सापडलाय. पत्नी 7 महिन्यांची गरोदर असल्याची ही माहिती सध्या समोर येते आहे. तिघांच्या शरीरावरती धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. पोलिसांकडनं आता या प्रकरणामध्ये पुढचा तपास सुरू आहे. कर्जतच्या चिकणपाड्यामधली घटना आहे. प्रतिनिधी प्रवीण जाधव सध्या आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात. प्रवीण, ऐन गणेशोत्सवामध्ये हा सगळा धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे, काय नेमका तपशील या सगळ्या प्रकरणाबाबत सध्या हाती लागू शकलाय? हो गुरु, नक्कीच. ऐन गणेशोत्सवाची जी धामधूम कर्जत तालुक्यामध्ये होती, परंतु मन सुन्न करणारी अशी घटना ही कर्जत तालुक्यातील चिकणपाडा या गावामध्ये काल घडलेली आहे. चिकणपाडा गावात मदन जैतू पाटील, त्याची पत्नी जी की 7 महिन्याची गरोदर होती अलिशा पाटील, आणि त्यांचा 8 वर्षाचा मुलगा विवेक, या तिघांचा मृतदेह काल 10 ते 11 दरम्यान त्यांच्या घराजवळूनच वाहणाऱ्या एका नाल्यामध्ये गावकऱ्यांना मिळून आला. तो मिळून आल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ नेरळ पोलिसांना ही खबर दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून नेरळ पोलीस तसेच कर्जत पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी तपासाची सूत्र सर्व हलवली. पूर्ण कालच्या दिवसभरामध्ये एकूण माहिती मिळते की या घटनेमध्ये काही घरगुती वाद असावा, कारण तपासामध्ये या जो मयत आहे त्या मयताच्या भावाला, म्हणजे मदन पाटील यांच्या भावाला, तपासामधून काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद प्रवीण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.